नमस्कार, मी करण सिंह पवार। आपण पाहत आहात लोकशाही मराठी बुलेटिनमध्ये आपला सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। अजित पवार बारामतीमधूनच विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी हा मोठा खुलासा केलाय। महायुतीच्या जागा वाटपात भाजपच्या जागा सर्वाधिक असतील असंही तटकरेंनी म्हटलंय। शिवसेना आणि राष्ट्रवादीपेक्षा भाजप जास्त जागा लढवेल अशी प्रतिक्रिया देखील या दरम्यान सुनील तटकरेंनी दिली। महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षात गुडघ्याला बाशिंग बांधून अनेक जण मुख्यमंत्रीपदासाठी तयार आहेत। सुनील तटकरे यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर आता निशाणा साधलाय। दुसऱ्या कुठल्याही मतदारसंघातून निवडणूक लढण्याचं जे काही पसरवलं जात आहे त्या जाणीवपूर्वक पसरलं जात आहे, ते निराधार ते वृत्त आहे। बारामतीकरांचं आणि अजितदादांचं अतूट असं ऋणानुबंधाचे गेल्या 40 वर्षाचे त्यांच्या राजकीय जीवनातले संबंध आहेत। बारामतीच्या विकासाचे महामेयर म्हणून दादांच्याकडे त्या ठिकाणी पाहिलं जातं। स्वाभाविकपणाने केवळ कार्यकर्त्यांची नाही तर बारामतीच्या जनतेची इच्छा आहे की अजितदादांनीच त्या मतदारसंघातून विधानसभेचं नेतृत्व करावं। त्यामुळे जसं काल कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई म्हणाल त्याप्रमाणे प्रदेशाध्यक्ष म्हणून मी सूचित करतो की दादा बारामतीतूनच विधानसभेच्या निवडणुकीला समोर जाते। महाविकास आघाडीच्या प्रत्येक पक्षामध्ये इथे बांधून बरेच त्या ठिकाणी तयार झालेले मुख्यमंत्रीपदासाठी कुठे बांधून गुडघ्याला त्याच्यामुळे त्या अंतर्गत विवादाला कशा पद्धतीने तोंड द्यायचं हाच खरा प्रश्न महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या पुढे त्या ठिकाणी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।